नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी नेहा तुम्हा सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आहे कुणालचं लग्न आणि आम्ही लग्नासाठी सगळे तयार झालेलो आहेत. आम्ही लग्नामध्ये आज काय काय धमाल करणार आहे हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार करा की तात्या. हे आमचे आजोबा. मोठ्या काकांची ओळख झालेलीच आहे. हे आहेत नवरदेवाचे वडील आणि हे आहेत माझे बाबा. माझी आत्या, आजची वधू आई, काय वरमाई म्हणतात का, वरमाई. आणि हे आहेत माझ्या मिरदेच्या काकी. सगळे तुम्ही खूप गोड दिसत आहे. खूप गोड दिसत आहे आई. खूप छान दिसत आहे साडी, कारण ही मी घेतलेली आहे. आत्या एक नंबर. हॅलो काकी, हॅलो आत्या. किती गोड दिसायले बघा. हाय सिंड्रेला. अतिशय गोड दिसत आहे ऋतुराणी. आणि अशा प्रकारे आपल्या कुणालचं आणि ऋतुजाचं अतिशय शाही थाटामध्ये लग्न पार पडलेलं आहे. त्यांचे सप्तपदी आणि इतर जे काही विधी असतात ते सकाळी 9:30 देव अक्षदांच्या मुहूर्तावरच आवरून घेतलेलं होतं. कारण काय होतं, एकदा अक्षदा पडल्या की त्यानंतर पाहुण्यांची गडबड सुरू होते आणि त्यामध्ये ह्या सगळ्या विधीसाठी गडबड होऊन जाते. आणि तसं होऊ नये म्हणून सकाळीच पाहुणे येण्यापूर्वीच त्यांच्यावर अक्षदा टाकून हे सगळं विधिवत करून घेतलं. आजकाल मंडळी लग्न म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा तयारी सुरू होते ती असते प्री वेडिंग फोटोशूट व्हिडिओ शूटची. आणि मग आम्ही तर त्यामध्ये मागे कसं राहणार. कुणालच्या आणि ऋतुजाच्या लग्नाच्या प्री वेडिंग शूटसाठी ते दोघे गेले होते वेंगुर्लेला. तुषार गोलंगडे यांनी ही सुंदर अशी फिल्म तयार केलेली होती. आजकाल जणू या प्री वेडिंग फोटोशूटचं व्हिडिओ शूटचं ट्रेंडच आलेलं आहे. अरे
व्हिडिओ शूट नाही तर ते लग्न ते कसलं? मला वाटतं हे एका दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे नवरा नवरीला एकमेकांसोबत थोडासा वेळ घालवायला मिळतो, एकमेकांची आवड निवड मत हे जाणून घ्यायलाही मदत होते. फोटोशूटच्या निमित्ताने का होईना एकमेकांसोबत थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करायला मिळतो, कारण लग्नानंतर किती जरी नाही म्हटलं तरी गोष्टी बदलतात आणि लग्नापूर्वीचं हे भेटणं ह्या गप्पा काही वेगळ्याच असतात आणि ह्या आयुष्यभरासाठी आपल्याला सुंदर अशा आठवणी देऊन जातात. आणि त्यानंतर सुरू झालेलं आहे आमचं फोटो सेशन. पाहुणे मंडळींची वर्दळ थोडी कमी झाल्यानंतर फटाफट सगळ्यांनी फोटो काढून घेतले. हे आहेत माझे सर्व काका आणि काक्या माझ्या आईबाबांसोबत. आणि आम्ही आता आलेलो आहे फॅमिली ग्रुप फोटोसाठी. अभिनंदन ऋतुजा आणि कुणाल. कितव्यांदा झालं दर ब्लॉग मध्ये एकदा तरी आम्ही म्हणतो. आणि ही आमची आहे खूप मोठी अशी, येतोय फक्त मोठी फॅमिली. त्या ही आहे आमची अशी खूप मोठी अशी फॅमिली. आणि फॅमिली फोटो काढून झाल्यानंतर आम्ही घेतला जेवणाचा स्वाद. प्लीज काय गॉसिपिंग सुरू आहे, कसं जेवायचं, सौरभ मामाच्या लग्नात काय काय करायचं याची चर्चा करताय का? ओके. हाय युगांग, हाय माही, हाय राणी मावशी. ही आहे आमची मेकअप आर्टिस्ट, हिने ह्या सुंदर मुली तयार केलेल्या आहेत. ही आहे आमची सुंदर काकी. गप्पा नंतर पहिला जेवायचं आहे पोटभर, रात्री जेवायला उशीर होणार आहे कारण मला स्वयंपाक करायला वेळ लागणार आहे. हाय शिबू, हे आहेत आमचे वैभव दाजी जे खूप बिझी असतात त्याच्यामुळे ते आपल्याला ब्लॉग्समध्ये दिसत नाहीत. आणि ही आहे माझी बहीण निकिता. रसमलाई खूप छान आहे, रसमलाई छान आहे. अँड अवर हँडसम गॉइज. हाय प्रथमेश, हाऊ आर यू. हे आहेत माझे बाबा आणि ही आहे माझी आई आणि हे आहेत मामा. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला लग्नाचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्लॉग मी इथेच संपवतोय आणि पुढचा जो व्लॉग असणार आहे तो असणार आहे कुणालच्या लग्नाचा आपला शेवटचा व्लॉग. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार.